नमस्कार मंडळी, मी मेवा थोरंग, माझा सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलवर करतो तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आहोत पुन्हा एकदा मुंबईमध्येच, म्हणजे डोंबिवलीमध्ये, आणि आज आहे नाट्यप्रयोग। सिद्धिविनायक दशावतार नाट्यमंडळ मुंबई डोंबिवली यांचाच नाट्यप्रयोग आहे, आणि आजच्या नाट्यप्रयोगाचं नाव आहे किपूर भैरवी वैष्णवी देवी माता। आणि या नाट्यप्रयोगासाठी मी आलो आहे। या नाट्यमंडळातील दशावतार कलाकार आहेत, त्यांची ओळखसुद्धा या ठिकाणी घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे, आणि आजचा नेमका नाट्यप्रयोग कसा आहे हे सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न या माझ्या सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असणार आहे। सुरुवातीला थोडीशी जत्रा दाखवतो, आणि नंतर आपण नाटकाकडे प्रस्थान करणार आहोत। जत्रा अशा प्रकारे ही चालू आहे। काल बऱ्यापैकी गर्दी होती, खूप जे मंडळी आहेत ते या ठिकाणी आलेली आहेत जत्रेसाठी। कोकणातील जे उत्सुक आहेत ते या ठिकाणी अशा जत्रा उत्सवला येत असतात। खूप गर्दी असते, आणि आज रविवार असल्यामुळे ही तुफान गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। बाहेरच्या भागात मी, आणि आतमध्ये नाट्यप्रयोग चालू आहे। निश्चितच आतमध्ये नाट्यप्रयोग कशा रीतीने चालतो हे आपण पाहणार आहोत माझा सिंधुदुर्ग विनायक वारंग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। चला तर आता आपण प्रवेश करूया। तुमच्या
हाथे मला पट्टा है वाह तुमच्या गया सारी नजर नाची मराय हां हाथे छोड वाह ते वाढले जतरा ते हो हां सांगा यावेळी राजकर्ता रत्नाकर नतमस्तक होतो आहे राजा नतमस्तक झाला हो राजकर्ता सत्ता आहे मकाज छळे तुझ्या पर्यंत मी आलो आहे जेणे करून माझ्या मनात असणारी एक महत्त्वाकांक्षा परिपूर्ण होणार आहे आणि तीच परिपूर्ण करणार आहे
नमस्कार या ठिकाणी मुंबईला आल्यानंतर पुन्हा एकदा कालचा आणि आजचा जो नाट्यप्रयोग आहे पाहायला डोंबिवलीमध्ये मी आलेलो आहे आणि या ठिकाणी सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळ मुंबई यांचे ते स्वतः अध्यक्ष आहेत त्यांचं आपण नाव विचारू आणि आजचा जो नाट्यप्रयोग सादर होतो आहे वैष्णव देवी या नाट्यप्रयोगाविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नाव तुमचं काय? माझं नाव विनोद प्रभाकर. आणि आजच्या नाट्यप्रयोगामध्ये नेमकी तुमची कशा स्वरूपाची भूमिका आहे त्याविषयी काय सांगाल? आणि ती कशा रीतीने ह्या याच्यात तुम्ही साकारताय? राजकर्ता रत्नाकरच्या कुमारिकेने जन्म घेतला. तिचं नाव वैष्णव असतं आणि तीच पुढे वैष्णव म्हणजे आतापर्यंत तुम्ही दर्शन घेण्यासाठी वैष्णव. पण ह्या भैरवाच्या वडिलांचा म्हणजे गुर्जर यांचा खास करण्यासाठी ती तत्पर झालेली असते आणि त्याच्यामुळे तुमचा त्याचा सूर घेण्यासाठी हा भैरव मृत्यूलोकाच्या ठिकाणी येतो. भैरवी युद्धामध्ये एक प्रभुत्व मिळतो आणि त्या प्रभुत्वावरती तो त्या कुमारीच्या वैष्णूला त्यावेळेला तो घात करण्यासाठी करतो. राजा रत्ता कसं करण्यासाठी त्याचं रक्षण करतो आणि अशा प्रकारचीच कथा या नाट्यप्रयोगाच्या दरम्यान आहे. म्हणजे पूर्ण नाट्य घडलेलं आहे. म्हणजे नाट्य घडलेलं आहे म्हणजे पौराणिक आहे. आतापर्यंत आमच्या या सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळाचा एक प्रयत्न असाच असतो पौराणिक नाट्य जे लोकांच्या सगळ्याला आपल्या कुटुंबातील इतरत्र दशावतार माहिती असतो. पण ही नाट्य का सादर केली जातं त्याला पौराणातली काय जोड आहे आणि तुम्हाला ते आपली इतरत्र जे काय सण आहे किंवा इतरत्र त्या लोकांचे आपण पूजन का करतो कारण आपण पूजन करताना आपण त्यांचं कोणत्या रीतीने पूजन करायला हवं त्यांचं महात्म्य काय आहे हेच आमचं नाट्य मंडळ लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तत्पर असतं. म्हणूनच आमच्या सगळ्या दशावतार नाट्य मंडळाला आम्ही मुंबई एक मुंबईचे जे स्थानिक कलाकार आहेत त्यांना घेऊन हा एक सोचवळ प्रयत्न करतो आहे जेणेकरून त्यांच्या मुंबईचाही प्रश्न सुटेल. पण हा आम्ही व्यावसायिक धंदा म्हणून करत नाही. या लोककलेचा या दशावतारी कलेचा जागर हा लोकांपर्यंत पोचवायला हवा. दशावतारी ही लोककला सातसमुद्रापलीकडे जायला हवी. इतरत्र म्हणजे सांगली सातारा ज्यांच्यापर्यंत ही लोककला काय आहे आणि कशाप्रकारे ते सादरीकरण याला प्रथम प्राधान्य आमच्याही सिद्धिविनायकाच्या घेण्याचा प्रयत्न. ओके, निश्चितच हा सध्या आपण पाहिलं असेल तर दशावतार दुनियेत सुगीचे दिवस आलेले आहेत त्यासाठी खरी जी जोड आहे ती दशावतार कलाकारांची आहे. त्यांचा प्रयत्न आहे ते स्वतःचा म्हणजे स्वतःच्या संसाराचा विचार न करता कलेसाठी जोपासण्यासाठी ही कला जोपास हे करतायत कला वृद्धिंगत व्हावी यासाठी प्रयत्न करतायत. खूप छान प्रयत्न. मुंबईत या धाकाधुकीच्या जीवनामध्ये सुद्धा ही तुम्ही कला जोपासतायत. तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीमला माझा सिंधुदुर्ग मीनानाथ वारांग या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. 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 पाहतात सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळाचे मालक त्यांच्याशी आपण नाव विचार. नाव तुमचं? शंकर यशवंत मेस्त्री. शंकर यशवंत मेस्त्री आपल्यासोबत आहेत आणि आजचा जो नाट्यप्रयोग सादर होतो आहे डोंबिवलीमध्ये या वैष्णवदेवी नाट्यप्रयोग या नाट्यप्रयोगामध्ये त्यांची नेमकी काय भूमिका आहे ती आपण जाणून घेतो आहे आणि त्यांचा हा नाट्य प्रवास त्याच्याविषयी आपण जाणून घेतो आहे. आजच्या भूमिकेबद्दल काय सांगाल? आजची माझी भूमिका राजा रत्नाकराची आहे. राजा रत्नाकर म्हणजे वैष्णवदेवीचा पिता. आता वैष्णवदेवी ही लक्ष्मीचे रूप आहे आणि तिचा अवतार आहे लक्ष्मीचा आणि ती आज प्रसिद्ध आहे. सगळ्यांना माहिती आहे कलियुगात की वैष्णवदेवीला बरेच भक्तजनं जातात. तर ज्या नवरात्रीमध्ये ज्या आठ कन्यांचे पूजन करतात आठ नऊ कन्यांचं आठव्या नवव्या दहाव्या दिवशी पूजन करतात कन्याचं पूजन असं म्हणतात तर ती कुमारिका पूजन हे जे व्रत आहे तर हे व्रत लक्ष्मीला सगळ्यात प्रिय व्रत आहे. लक्ष्मीची जी आता आपण मार्गशीर्ष महिन्यातलं व्रत करतो किंवा इतर काही तिची भक्तीची व्रत करतात त्यापेक्षा कन्यांचं पूजन कन्याका पूजन हे सगळ्यात आवडतं असं लक्ष्मीचं व्रत आहे. त्याच्यामुळे लक्ष्मी लवकर प्रसन्न होते असं हे व्रत राजाकडून कळतं. त्यामुळे लक्ष्मी प्रत्यक्ष तिच्या जन्म घेतो आणि तीच वैष्णवी देवी ती वैष्णवी देवीचं महत्त्व आणि भैरव म्हणून जो त्याच्यामध्ये राहतं त्या भैरवाचं महत्त्व भैरवगड म्हणून त्या ठिकाणी त्याचं महत्त्व असं ते वैष्णवी देवीचं महत्त्व आज आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. हे सगळे कलाकार जे आहेत आमचे ते सर्व नोकरी धंदा सांभाळून इथे करत आहेत आणि ज्यावेळी इथे दशावतार उपलब्ध होत नाही गावातून आलेलं जो आमचा पारंपरिक दशावतारी कंपनी आहे ती येऊ शकत नाही त्यावेळी आपण त्यांची कमी पूर्ण करण्याचा प्रयत्न
ओके, निश्चितच हा जो दशावतार जी कला आहे ती जोपासतात तुम्हाला आणि या सर्व टीमला माझा सिंधुदुर्ग मीनाथ वारंग यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा देतो आहे. धन्यवाद. Yeah.
शस्त्रास्त्र विद्येमध्ये तू पारंगत झाल्याचं भरपूर लक्ष बाबा बाबा म्हणते मी बाबा शेवटी तुमची मी कन्या आहे पण तुमचं राज शांत झालं ना राज माझा शांत झाला तू कोणतेच योग्य कर्तव्य करतो आणि हे ऐकू माझा राज कुठल्या कुठे निघून गेला लाचर पिसले हो ती तुम्हाला सांगायची आहे तुझ्या मनी इच्छा वावरते आहे ती आम्हाला सांगायची म्हणून सांगाल मला काही नको मग तुम्ही प्रथम काय रागवलं नाही असं सांगा बरं अगं रागवलं कशासाठी मनुष्य रागवतो तर कशा उत्तरावर रागवतो आपल्या माणसावर रागवतो अगं तुझी काळजी आम्हाला रागू राहिली होती कुठे गेली असेल काय केलं असेल कोणतं संकट तुझ्यावर आलं म्हणून आम्ही रागवतो असं काही नाही हा ना मी एक निर्णय घेतलाय असा कोणता निर्णय राजवैभवाचा त्याग करू या राजवैभवाचा त्याग मी एकांत वसन या सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळामध्ये वैष्णवदेवीची जी भूमिका तिचं बालरूप जे आहे ते साकारण्यासाठी आपलं साकारते या नाट्यप्रयोगासाठी ती आपल्यासोबत आहे नाव तुझं काय कितवीला आहेस तू चौथीला कुठली शाळा म्हणजे कुठे दिव्याला आलं डोंबिवलीला आलं दिव्याला आणि आता तू नाट्यप्रयोगामध्ये तू सहभाग घेतलाय म्हणजे तुला प्रेरणा कशी मिळाली डेअरिंग कसं काय आलं तुझ्यात सुरुवातीला असं शाळेत वगैरे काम करायचे काय डान्समध्ये वगैरे
आणि आता तू हा जो हे करते रंगमंचावर गेलीस, तुला पहिल्यांदा कोणी सांगितली जा तू कर असं कोणी सांगितलं पहिल्यांदा? काकांचं नाव कसं त्या? हा त्यांनी सांगितलं आणि तू ते करायला सुरुवात केली, बरोबर ना? आणि मग तुला घरातून बाबांनी वगैरे जा म्हणून सांगितलं, होय ना? ओके ओके. आणि दशावतार करायला तुला खूप आवडतो, निश्चितच तुला या सिंधुदुर्ग माझा सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलकडून तुला ह्या दशावतार क्षेत्रात जे काही पदार्पण केलं आहे त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. तसंच या ठिकाणी मालवण तालुक्यातील मसुरे गावातील हे आपल्यासोबत एक दिलीप भोगले आपल्यासोबत आहेत आणि हे नाट्यप्रयोग पाहण्यासाठी आले सिद्धिविनायक दशावतार नाट्यमंडळ मुंबई. तर ते एक डोंबिवलीचे आहेत, ते या ठिकाणी डोंबिवलीला राहतात. तर हा नाट्यप्रयोग पाहतात तुम्ही आणि ह्या नाट्यप्रयोग जे मंडळ आहे त्यांचे जे हितचिंतक आहेत त्यांच्याविषयी तुम्ही काय सांगाल? शंकर मेटे हे माझे बीएमसीमध्ये आम्ही एकत्र होतो कामाला, ते माझे चांगले मित्र आहेत. त्यांचं मंडळही चांगलं आहे, त्यांचे कलाकार चांगले, त्यांची कॉमेडी पण चांगली आहे आणि बरोबर म्हणजे नावण्यासारखं दशावतार नाटक आहे, करतात चांगले खेळ करतात. बीएमसीमध्ये आमच्या अंतना बीएमसी नाटकं असतात, त्या नाटकांमध्ये चांगले भाग घेतात आणि चांगले उत्कृष्ट कलाकार आहेत. त्यांची मंडळी सुद्धा चांगलं काम करतात, चांगली कॉमेडी करतात, चांगली जबरदस्त कलाकार आहेत आणि अशी त्यांच्या पुढे चालू राहून देत अशी विषय विकत मी प्रार्थना करतो आणि त्यांना ह्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो व त्यांचे नवीन वर्षाचा समृद्धीच्या व बरवाटी जावं ही इच्छा त्यांनी प्रार्थना केली. ओके, धन्यवाद. Oh,
ايه
पण कधी माहिती आहे का